शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सायद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. मध्यंतरी काम बंद पडल्यानंतर आता महापालिका आणि भूमी अभिलेख विभागाच्या वतीने सिन्हा नदीच्या हद्द निश्चितीचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. गेले 2 दिवसात सावडी भागात हद्दीच्या खुणा निश्चित केल्या असून त्या ठिकाणी खांब रोवण्यात येणार आहे. यामुळे नदीला पूर आलेच बेकायदेशीर अतिक्रमणामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पुन्हा काम सुरू झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नदीची हद्द निश्चित होऊन हद्दीत किती अतिक्रमण आहे हेही निश्चित होणार आहे. अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारातून दुचाकी चोरी झाल्याची घटना 28 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी शाहुल अशोक भिंगारदिवे यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना फिरेद दिली आहे. न्यायालयाच्या आवारातून सुमारे 15,000 रुपये किमतीची निळ्या रंगाची दुचाकी ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे असे फिर्यादीत म्हटलं आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जगताप करत आहेत. नगरमधील व्यावसायिकांच्या मुलाचे ऑनलाईन क्लास घेण्यासाठी व विज्ञान अभ्यासक्रमाची पदवी मिळवून देण्यासाठी 50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाविका प्रकाश जयसिंग यांच्या फिर्यादीवरून हरियाणातील 5 जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकारणात कोणत्या वेळेला कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही. तुम्हाला सत्तेत राहण्याची आणि मंत्रिपदाची संधी फक्त भाजपच देऊ शकते असे म्हणत माजी मंत्री तथा जिल्ह्याचे सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डेल यांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. 5 वर्षात प्रभागातील प्रत्येक भागात विविध विकास कामांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तताही केली आहे असे प्रतिपादन महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे यांनी म्हटलं आहे. शहराच्या खबरबातमध्ये ते संबंधित मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.